करण्यासाठी वेन वी हॅव टू सप्लाय द फ्लुइड, जेव्हा आपल्याला सप्लाय फ्लुइड करायचं असेल इथनं ए पासून बी कडं, तेव्हा तुम्हाला काय लागणार, इथं होते का बघा बरं, इकडे येते इथं थांबते का बरं, कारण इथलं प्रेशर काय जास्त आहे. आता आपल्याला फ्लुइड सप्लाय करायचं आहे ए पासून बी कडं, मग आपण काय केलं, सिग्नल पाठवलं, सिग्नल पाठवलं की काय येणार, इकडनं सेपरेट वेगळं ऑइल येणार आणि हे तुमचं पायलटचा जो पिस्टन आहे तो काय येणार तुमचा वरती जाणार, पायलटचा पिस्टन वरती गेला की हे तुमची स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. बघा एस टू स्प्रिंग काय आली, कॉम्प्रेस झाली का बरं, कारण याचं प्रेशर काय होतं या स्प्रिंग फोर्सपेक्षा जास्त होतं, याचं प्रेशर या लिक्विडचं प्रेशर या स्प्रिंग फोर्सपेक्षा काय होतं जास्त होतं. सो द फ्लुइड कॅन ट्रान्सपोर्ट फ्रॉम पोर्ट ए टू पोर्ट बी, कळलं, प्रेशराइज ऑइल ट्रान्सपोर्ट फ्रॉम पोर्ट सी, सो द पिस्टन मूव्ज अपवर्ड विच ओपन्स द पपेट अँड हेन्स सप्लाय ऑफ द ऑइल फ्रॉम द पोर्ट ए टू पोर्ट बी टेक्स प्लेस. समजलं, वेन वी हॅव टू सप्लाय फ्लुइड फ्रॉम पोर्ट ए टू पोर्ट बी, जेव्हा आपल्याला फ्लुइड सप्लाय करायचं असेल पोर्ट ए टू पोर्ट बीला, पायलट सिग्नल विल सेंड, दॅट इज पायलट सिग्नल सेंड म्हणजे काय, दॅट इज काय, प्रेशराइज ऑइल ट्रान्सफर टू पोर्ट सी, प्रेशराइज ऑइल ट्रान्सफर टू पोर्ट सी, सो पायलट पिस्टन मूव अपवर्ड विच ओपन्स द पपेट. Hence now, असं घेऊ, मग आता सप्लाय ऑफ ऑइल फ्रॉम पोर्ट ए टू पोर्ट बी टेक्स प्लेस. समजलं, हे विचारू शकतो बरं का, सिम्पल आणि सिम्बॉल. वेन वी हॅव टू स्टॉप द फ्लो, आता जेव्हा आपल्याला जेव्हा स्टॉप करायचं असेल फ्लो फ्रॉम द पोर्ट ए टू पोर्ट बी, वी हॅव टू स्टॉप द फ्लो ऑफ ऑइल इन द पोर्ट सी, सो पायलट मूव्ज डाउनवर्ड अँड पपेट कम्स बॅक टू द ओरिजिनल पोझिशन, सो फ्लो ऑफ ऑइल फ्रॉम पोर्ट ए टू पोर्ट बी स्टॉप्स. सिमिलर तसंच जेव्हा आपल्याला ऑइल सप्लाय ट्रान्सफर झालेला तो काय करायचा असेल, बंद करायचा असेल, तर काय करायचं, आपण जे इकडे सीला लिक्विड पाठवले ते काय करायचं, बंद करायचं. ट्रान्सफर ऑफ ऑइल, फ्लो ऑफ ऑइल इन पोर्ट सी इज स्टॉप, वी हॅव टू स्टॉप, म्हणजे आपल्याला काय स्टॉप करायचे, सप्लाय ऑफ फ्युएल फ्रॉम द पोर्ट ए टू पोर्ट बी, बरोबर का नाही, वेन वी हॅव टू स्टॉप फ्लो ऑफ फ्लुइड, when we have to stop flow of fluid from port A to port B, आता इथनं we have to stop flow of oil in port C, आपल्याला काय करायला लागणार, flow of oil C मधला काय करायला लागणार, बंद करायला लागणार. सो पायलट पिस्टन मूव्ज डाउनवर्ड, त्याच्यामुळे काय येणार, पायलट पिस्टन तुमचं काय येणार, इकडे ऑइलच नाही आल्यावर काय येणार, ते आपोआप खाली येणार, पायलट पिस्टन विल मूव टू डाउनवर्ड पोझिशन अँड पपेट गोज बॅक टू द ओरिजिनल पोझिशन, पपेट तुमचं काय येणार, परत त्याच्या जागेवरती येणार. सो द फ्लो ऑफ ऑइल फ्रॉम पोर्ट ए टू पोर्ट बी स्टॉप्स, त्याच्यामुळे तुमचं काय येणार, परत इकडनं कसं होणार ते असं होणार. ॲप्लिकेशन कुठे केमिकल इंडस्ट्रीला, सिमेंट इंडस्ट्रीला, केमिकल इंडस्ट्री आणि सिमेंट इंडस्ट्रीला, हे तुमचं सिम्बल, सिमेंट बनवण्याच्या कंपनीमध्ये ते वापरतात. आता तिसरं